नमस्कार, शशीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला मिक्स भाजी करून दाखवणार आहे। या माझ्याकडे सगळ्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या होत्या, त्या सगळ्या आता मी मिक्स करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हळद, हा अग्री मसाला आहे तो 1.5 चमचा घेतला आहे, गरम मसाल्याची पावडर, आल्या लसणाची पेस्ट आहे, हे ओलं खोबरं आहे थोडंसं मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे, एक कांदा बारीक चिरला आहे, शेवग्याची शेंगा त्याची साल काढून धुवून घेतले, 2 टॅमॅटो आहेत, हे आपल्याला आता बारीक वाटायचे मिक्सरमध्ये, आणि हे पावटे आहेत कडधान्याचे पावटे, ते भिजवून बोर्ड आणून मी ते सोलून घेतले। हे वांगी आहेत, वांग्याच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत, कारण अगोदर कापून ठेवलं की वांगी काळे पडतात ना, म्हणून आता कापून घेणार आहे ते। हा एक मोठा बटाटा आहे, तेल आणि मीठ, तर सर्वात आधी आपण आता हे वांगी चिरून घेऊया आणि टॅमॅटोची प्युरी करून घेऊया। आपले वांगी पण चिरून झाले आणि टॅमॅटोची प्युरी करून झाली आहे, तर आपण आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना यांना मॅरिनेट करून ठेवूया। मॅरिनेट करून ठेवले ना का त्यात मसाला चांगला मुरतो जरा, आणि भाजी अगदी चविष्ट होते छान। सगळ्या भाज्या घालू याच्यात, हे वांगी घालते, टॅमॅटो प्युरी पण घालायची, हळद, हा अग्री मसाला आहे, गरम मसाल्याची पावडर, आल्या लसणाची पेस्ट आहे, आणि हे खोबरं सगळं आपण आता हे एकत्र करून मिक्स करायचं, आणि 1/2 तास 1 तास तुम्हाला हवं तितका वेळ तुम्ही ठेवा आहे, बाकीची कामं होईपर्यंत ते छान मुरतात मसाल्यामध्ये, आणि नंतर आपण फोडणीला घालूया। आता ह्याला मसाला आणि सगळं लावल्यामुळे काय माहिती का मीठ घालते चवीनुसार, सगळं मसाला आणि मीठ वगैरे असल्यामुळे ना छान मुरतं, मॅरिनेट छान होतं ते, आणि आताच कालवताना बघा किती छान वास येतो आहे त्याचा। आता हे आपण झाकून 1/2-1 तासपर्यंत ठेवून देऊया आणि नंतर फोडणीला घालूया। आपल्याला मॅरिनेट करून आता जवळजवळ 1/2 तास झालेला आहे, आता फोडणीच करायला घेऊया। इथे कढई ठेवली मी, कढईमध्ये 2 1/2 पळ्या तेल घालते, पण भाजी जास्त असल्यामुळे जरा तेल पण जास्त लागेल त्याला। तेल तर आपल्या किती थोडं हिंग घालूया, कांदा घालूया, कांदा छान लाल होऊ द्यायचा, कांदा छान लाल झाला आहे, आता त्याची भाजी घालूया मॅरिनेट केलेली। नंतर भांडं घेऊन थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात, तर जास्त पाणी घालायचं नाही, पाणी थोडं कमीच ठेवलं पाहिजे त्याच्यात, जास्त रस नाही करायचा, किंवा तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता। आणि अग्री मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचा घरातला जो मसाला असेल तो घाला, आणि तो किंवा थोडासा गरम मसाला पण घाला त्याच्यात, ती चांगली परतून घ्यायला पाहिजे भाजी, नंतर पाणी घालायचं त्याच्यात। मॅरिनेट केल्यामुळे ना छान मुरली ती भाजी मसाल्यामध्ये, वास पण छान सुटला आहे त्याचा। शेवग्याच्या शेंगा, बटाटा, वांगी आणि हा पावटा आहे ना, त्याच्यामुळे भाजीला छान चव येते, भाजी छान लागते।
हे पण तेल सुटायला लागलं आहे. भाजी आपली छान परतली गेली आहे. त्यात आता पाणी घालू आहे. थोडंसं पाणी अजून लागेल त्याला. भाजी शिजायला पाहिजे ना. आता झाकण लावून आपण ही 10-15 मिनिटामध्ये भाजी छान शिजेल. मॅरिनेट केल्यामुळे काय माहिती का, भाज्या लवकर पण शिजतात आणि चवीला पण छान लागतात. तर आपण आता झाकण लावून एक 10-15 मिनिटं भाजी शिजवून घेऊया. भाजी शिजते. शेंग बघायची, शेंगेची ती जर शिजली असेल ना तर मग भाजी शिजली समजायचं. हे पण भाजी शिजली आपली. आता गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते. ही सगळी मिक्स भाजी आहे. मस्त लागते, छान लागते ही चवीला. आणि मॅरिनेट करून ठेवल्यामुळे तर अजूनच छान लागते. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. ना तांदळाच्या भाकरीबरोबर फार अप्रतिम लागते. तसं तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही आपली मिक्स भाजी तयार आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.